नमस्कार शेतकरी बंधूंनो, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्या शेती गुरुजी यूट्यूब चॅनल मध्ये। तर मंडळी, आपण या ठिकाणी पाहता येते बीटची शेती केलेली आहे। तर ही बीटची शेती कशी केली जाते, तर ही वर्षभर शेती करण्यासारखी अशी शेती आहे। तर आपण पाहू शकता या ठिकाणी या शेतकऱ्याने 4-4 फुटाचे बेड बनवलेले आहेत आणि साधारणतः एका बीटाच्या दोन बीटा जे काय बियाणे आहे, बियाणे टोचताना साधारणतः 6 इंच लांबीवर प्रत्येक बियाणं टोचलेलं आहे। असे बेड बनवून हे बीटची शेती केलेली आहे। आणि मित्रांनो, हे फक्त 2 महिन्याचं पीक आहे, 2 महिन्यात हे हार्वेस्टिंगला येतं। तर या शेतीसाठी साधारणतः जी काही जमीन आहे ती आपली पाण्याचा निचरा होणारी अशी जमीन लागते आणि आपण ठिबक सिंचनद्वारे ही बीटची शेती करू शकता, म्हणजे 2 महिन्यामध्ये आपलं उत्पन्न मिळायला सुरुवात होते। अशी ही बीटची शेती आहे मित्रांनो। या शेतीपासून या शेतकऱ्याला भरपूर उत्पन्न मिळत आहे। साधारणतः एकरामध्ये कमीत कमी 10 टन व जास्तीत जास्त 15 टनापर्यंत या बीट शेतीमधून उत्पन्न मिळू शकतं आणि याचा जो दर आहे साधारणतः 40 रुपये ते 20 रुपयापासून 40 रुपयेपर्यंत प्रति किलोने जाऊ शकतं। अशी ही शेती आहे आणि 2 महिन्यात येणारं पीक असल्यामुळे निश्चित आपण 12 महिन्यामध्ये कधीही करू शकता आणि चांगलं उत्पन्न घेऊ शकता। शेतकरी बंधूंनो, पारंपरिक शेती करत असताना जे काय आपण शेतामध्ये पिकं घेतो आहोत त्यामध्ये थोडासा बदल करून जर का आपण अशी शेती केली तर निश्चित आपल्याला यातून चांगलं उत्पन्न मिळू शकणार आहे। मित्रांनो, याबद्दलचा जो काही व्हिडिओ आहे ते आपण प्रत्यक्ष यासिम शेख या युवा शेतकऱ्याचा आपण एक व्हिडिओ आपल्या शेतीगुरुजी चॅनलवर अपलोड करणार आहोत, तो जरूर पहा। निश्चितच आपल्याला यामधून चांगलं माहिती मिळणार आहे। तसेच मित्रांनो, बीट शेतीमधून चांगले उत्पन्नही मिळू शकते या त्यांच्या मुलाखतीमध्ये आपल्याला सविस्तर माहिती मिळणार आहे, ती जरूर पहा। आणि हा व्हिडिओ मित्रांनो जरूर आपल्या इतर व्हॉट्सअप ग्रुपलाही शेअर करा। धन्यवाद।